नमस्कार मैत्रिणो, हृदयात मराठी रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे। आपण आधी चक्की भाजणी कशी करायची याचा व्हिडिओ शेअर केला आहे। आता ही आपण चक्की भाजणी छान दळण यंत्रातून दळण करणार आहे। हे बघा, यामध्ये लसणाची पेस्ट, साधारण 2 गाठी लसणाची पेस्ट, जिरे पावडर, 3 ते 4 टीस्पून चवीनुसार मीठ, 1 टीस्पून हळद, 4 टीस्पून तिखट, आणि तुम्हाला आवडत असेल तर मिरचीची तिखट न टाकता मिरचीची पेस्ट, सांबार पेस्ट पण यामध्ये टाकू शकता। आणि भिजवण्यासाठी कोमट पाणी, आणि मोहनसाठी 2 ते 3 चम्मच कडक तेल। यामध्ये आपण गरम तेल टाकलेलं आहे, मोहन टाकलेलं आहे, हे छान आता मिक्स करून घेऊया। यामध्ये लसूण पेस्ट, भाजलेलं जिरे पावडर, चवीनुसार मीठ, हळद, तिखट, आणि हे सगळं आपल्याला कोमट पाण्याने मिक्स करून छान गोळा बांधून घ्यायचा आहे। हे आपण कोमट पाणी केलेलं, त्यामध्ये थोडं टाकून आपला हा गोळा आपल्याला घट्ट करायचा, थोडं पाणी टाकून आपण हा छान आटा मळून घेतलेला आहे। आपण या चकली साच्याला आतमधून तेल लावून घ्यायचं आहे, आणि एक छोटे छोटे गोळे असे छान प्लेन करून यामध्ये अशा करून पूर्ण चकला आपल्याला एका पेपरवर काढून नंतर तळायचे आहे। अशा चकल्या आपल्याला मंद आचेवर तेलामध्ये तळून घ्यायचे। अशा प्रकारे आपल्या चकल्या तळून झाल्या, अशाच एक एक करून आपल्याला संपूर्ण चकल्या बनवायच्या आहे। तुम्ही हा अशा चकल्या तुम्ही घरी नक्की करून बघा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।